शिवसेना वाचवायला निघालोय. सांगणाऱ्यांनी बाजारामध्ये आपल्या आईला विकलं. बापाचं नाव घ्यायला कोणाची कुठल्या न्यायाची गरज नाही. त्यांच्या बापाचं नाव आहे ते येणारच. त्यांचा बाप हा शिवसेना प्रमुख होते, आजही आहे. आणि त्यांच्या बापाचं नाव घ्यायला कोणी अटकाव करू शकत नाही. शिवसेना हा पक्ष नव्हे तर कुटुंब आहे. हे कुटुंब आहे ते दसरा मेळाव्याच्या दिवशी सर्वांनी पाहिलं. पण ज्यांनी शिवसेना वाचवायला निघालोय असं सांगितलं त्यांनीच बाजारामध्ये आपल्या आईला विकलं, असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला बोल केलाय. शिवसेना हा पक्ष नसून शिवसेना हे कुटुंब आहे. आणि ते कुटुंब आहे हे दसरा मेळाव्याच्या दिवशी सर्वांनी पाहिलं. जाणीव वलगणा करून शिवसेना आमची आहे, शिवसेना आम्ही वाचवायला निघालोय. सांगणाऱ्यांनी बाजारामध्ये आपल्या आईला विकलं. आणि शिवसेना म्हणलं असा एकमेव पक्ष आहे त्याला स्त्रीलिंग लावून आपण पाहतो. आणि स्त्रीलिंगी म्हणजे आई, ती आई मात्र या कौर्याच्या सीमेमध्ये विकली गेली, त्याचं दुःख आहे. ज्या एका उंबरठ्यावर ज्यांनी आम्हाला आणलं, आमच्यातलेच एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 चोर ज्यांनी आम्हाला या स्थितीवर पक्षाला आणलं, त्यांच्याबद्दलची चीड ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोक्यात आहे. अजूनही निवडणुकीचं पोटनिवडणूक सोडली तर महानगरपालिकांच्या निवडणुका, बाकी सगळ्या निवडणुका व्हायच्या बाकी आहे. त्यामध्ये यांची चीड ही लोकशाहीच्या माध्यमातून दिसून येईल. आणि त्यामुळे आम्ही खचणार नाही, आम्ही घाबरणार नाही. आम्ही तेवढ्या जोमाने जसा चेंडू, निसर्गाचा नियम आहे, चेंडू जेव्हा आपण हलक्या ताकदीने मारतो तेव्हा तेवढ्या डबल ताकदीने तो उसळून येतो, हा नियम आहे. ही तर शिवसेनेची ताकद गेल्या दसऱ्याला दाखवल्यानंतर जी काही गडबड झाली, लवकर निर्णय घेण्याची ती लोकांनी पाहिली आहे. सर्वसामान्य माणसांना नव्हे अगदी उच्चभ्रू च्या याच्यामध्ये पण अशा पद्धतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्र उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना अशा पद्धतीने घेरणं आपण पाहिलं आहे. गेल्या 4 महिन्यात चड्डा नड्डा मोठे मोठे केंद्रातले हे मोठून गेलेले कसे वाचाळ वीर बोलत होते, याच्यावर असा निर्णय येणं हा अनपेक्षित नव्हता पण तो अपेक्षित होता. कारण या वाचाळवीरांच्या तोंडातून जे निघत होतं ते कोणतरी त्यांच्या कानात येऊन सांगताय किंवा त्याच्यावरती चर्चा होते. ज्यांनी सांगितलं की मी शिवसेना आहे, आम्ही शिवसेना, त्यांच्या समोरच नड्डा साहेबांनी बोलले होते शिवसेना आम्ही संपवणार. तुम्ही नाव संपवू शकता नक्कीच, तुम्ही चिन्ह गोठवू शकता नक्कीच, आणि ते गोठवलं. पण तुम्ही आपली चिंगारी, बाळासाहेबांची चिंगारी आणि त्या चिंगारीला संवेदनशील सुसंस्कृत बनवणारे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना मात्र संपवू शकत नाही. आणि त्यामुळे आज जर आपण कुठेही जा, मार्केटमध्ये जा, बाजार रस्त्यावर जा, सगळीकडे जा, लोक चिडीली बोलताना दिसत आहेत, तुम्हीच दाखवताय. त्यामुळे ही चीड लोकशाहीचा जेव्हा अधिकार येईल त्या लोकशाहीच्या अधिकारामध्ये चीड उत्पन्न होईल आणि मतांच्या पेटीमध्ये त्याचं कणवळ. मुळामध्ये शिंदे गटांनी कारण नसताना दावा दाखवला. या पोटनिवडणुकीमध्ये लढणारच नव्हते. या पोटनिवडणुकीत त्यांच्या मांडी लावून जे म्हणतील ते मम म्हणण्याची त्यांची तयारी होती. आणि असं असताना सुद्धा हे हेतू पुरस्कार झालाय आणि त्यांना हेच अपेक्षित होतं. त्यांना कुठलंही नाही, त्यांना माझ्या भाजपा बरोबरच जायचंय, त्यांचं चिन्ह कमळच आहे. पण
ते इथे दाखवतायत एक आणि करतायत एक, त्यामुळे सहानुभूती नको, चीड आहे आणि ती चीड या एका लोकशाहीनं दिसते. ही कारण आहे. शरद पवार हे त्यांच्या जागेवर आहेत, ते अगदी लोकप्रिय लोकनेते आहेत. काँग्रेस ही त्यांच्या जागेवर आहे. फक्त तुम्हाला जी काही बाळासाहेब गेल्यानंतर जी काही स्वप्न पडत होती, त्या स्वप्नातल्या घरातल्या घरवेदीला घेऊन ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, पूर्ण होणार नाही.